कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रत्येक गावात कुकडीचं पाणी शेतीला मिळावं यासाठी दोन प्रकारचे सर्वे करण्याचं काम सुरू झालं आहे. 2.5 महिन्यामध्ये याबाबत अहवाल मिळाल्यानंतर राज्य सरकारला तो सादर करून पाणी आणण्यासाठी नियोजन केलं जाणार आहे. तसेच मतदारसंघातील आगामी 5 वर्षात काय काम करायचं याबाबत विकास आराखडा तयार करण्याचं काम 4 दिवसांपूर्वी सुरू झालं आहे. त्यामुळे रखडलेल्या विकासाला गती मिळून तो प्रत्यक्षात होईल अशी ग्वाही कर्जत जामखेड मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. रोहित पवार यांची आमदारपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते जामखेड शहरामध्ये आले होते. यावेळी त्यांची शहरातून वाद्यवृंदाच्या गजरामध्ये मिरवणूक कोठारी पेट्रोल पंप ते बाजार समितीच्या 2 किलोमीटर अंतरापर्यंत काढण्यात आली आहे. या मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी 30 जेसीबी मार्फत आमदार रोहित पवार यांच्यावर गुलालाची उधळण करण्यात आली आहे. 5 तास चाललेल्या या मिरवणुकीनंतर ते बाजार समितीच्या आवारामध्ये आयोजित आभार सभेमध्ये बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच मतदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणालेत, भाजपाचं 25 वर्षापासून या मतदारसंघातील असलेलं वर्चस्व सर्वसामान्य मतदारांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच अनेकांनी या निवडणुकीमध्ये मी दिलेल्या विकासाच्या आश्वासनाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मोडीत काढला आहे. मोठ्या मताधिक्याने मला निवडून त्यांनी दिलं आहे. त्याची परतफेड म्हणून मी विकास कामाला बांधील असून त्याची सुरुवात करण्यात आली आहे. मतदारसंघातील ज्या गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालं आहे त्याबाबत जिल्हाधिकारी प्रांत यांच्याबरोबर चर्चा करून पंचनामा करण्याबाबत सुचवला आहे, तो सुरू झाला आहे, असे उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले आहेत. या ठिकाणी सुद्धा प्रांत असेल, कलेक्टर असेल, त्यांनी निर्देश दिले गेलेत, पण अनेक ठिकाणी अजून त्याचा पंचनामा चालू नाही झाला. त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत आणि पाठपुरावा करत असताना आता थोडं असं वाटायला लागले की BJP आणि शिवसेनेचे शासन नसलं तर बऱ्याच गोष्टी नीट शांततेने चालतात. आता कुठलीच सत्ता त्या ठिकाणी नाही आहे, सरकार अजून स्थापन नाही झाली, प्रशासन तरी बऱ्यापैकी त्या ठिकाणी काम करतं असं दिसतं आहे, पण पाठपुरावा करावा लागेल. शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, दुष्काळाच्या काळामध्ये नुकसान झालं होतं, काही जे पीक टिकलं होतं, उत्पादनाला आलं होतं, त्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे तेही गेलं, त्यामुळे आता शेतकऱ्याच्या बाबतीत पुढच्या वर्षभरात घर कसं चालवायचं हा खूप मोठा प्रश्न दिसतोय. तसेच सर्वसामान्य लोकांच्या असलेल्या समस्या सुटाव्या यासाठी दर महिन्याला जनता दरबार घेऊन अधिकारी यांच्याबरोबर समोरासमोर चर्चा करून त्या समस्या सोडवल्या जातील. तसेच कार्यालय आहे त्या ठिकाणी ठेवून अधिकारी नियुक्त केला जाईल. तसेच मतदारसंघाच्या समस्या जाणून घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक देणार आहे, यामुळे तुम्ही आपल्या तक्रारी त्यावर नोंदवा, त्याची दखल घेतली जाईल, असं आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिलं आहे. खरं तर आज या ठिकाणी जामखेड तालुक्यामध्ये मी 7-8 दिवसानंतर पहिल्यांदाच आलो. याच्या आधी जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले त्या दिवशी कर्जत शहरामध्ये मिरवणूक निघाली होती. आज या मतदारसंघामध्ये येत असताना साखत या परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं ते बघण्यासाठी मी आलो होतो, पण कार्यकर्त्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये माझं ऐकलं. या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं, जामखेड तालुक्यामध्ये तुम्ही आज जिंकल्यानंतर पहिल्यांदाच येत आहे तर आम्हाला मिरवणूक काढू द्या, आम्ही लहान मिरवणूक काढतो, असं त्यांचं म्हणणं होतं. पण इथं आल्यानंतर लहान का मोठी हे आपल्या सर्वांनी जवळून बघितलं आहे, व शेवटी या कार्यकर्त्यांनी मनापासून कष्ट घेतलं, प्रेम केलं, आणि स्वतःहून जर एखादं कार्यक्रम ते घेत असेल तर त्याला मला नाही म्हणता आलं नाही. आज आनंद होतोच आहे. गेल्या 10 दिवसामध्ये अनेक कन्सल्टंट असतील, अधिकारी असतील, माजी अधिकारी असतील, असे अनेक लोकांमध्ये माझी चर्चा झाली. काही गोष्टी 2 दिवसातच या मतदारसंघामध्ये आम्ही विकासाच्या चालू करतो आहे. शिक्षण असेल, रोजगारचं एक उपक्रम आहे तो आहे, महिलांचं बचत गटाचं कार्यक्रम असेल, पाण्याचे सर्वे असतील, हे सर्व गोष्टी चालू झाल्यात. आणि पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आपल्याला एक 5 वर्षाचा मूलभूत असा प्लॅन विकासाचा या मतदारसंघासाठी आम्ही तयार करतो. कष्ट खूप घ्यायचेत, विजय झाला, आनंद झाला, पण आनंद झाला असला तरी पुढच्या 5 वर्षाची जबाबदारी खूप मोठी याची जाणीव मला आहे. जी पाहणी केली त्याच्यामध्ये या 2 तालुक्यामध्ये आणि काही प्रमाणात नाशिक आणि सांगली या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी फळबागाचं नुकसान झालं आहे. फळबागाचं नुकसान होत असताना त्या ठिकाणी एखादही फळबाग कुठलीही घ्या तुम्ही, ती फळ देण्याच्या लेवलला आणण्यासाठी शेतकऱ्याला 3 ते 3.5-4 वर्ष द्यावे लागतात.
आणि अचानक जेव्हा द्राक्षाच्या बाबतीत तुम्ही बघितलं त्या ठिकाणी कटिंग झालं होतं आणि चांगलं असं उत्पादन मिळेल अशी अपेक्षा लोकांची होती आणि त्याच ठिकाणी पाऊस झाला. नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे. द्राक्षाचं घेतलं तर एकरी हे 2-3 लाखाच्या आसपास त्यांचं नुकसान झालं. कांद्याच्या बाबतीत बघितलं 30-40 हजाराचं नुकसान झालं आहे. तसंच मक्याच्या बाबतीत नुकसान झालं आहे. एक चांगली गोष्ट आहे की आत्ता सरकार नसताना कदाचित त्या ठिकाणी प्रशासन वेळेवर हल्लं आहे. अनेक ठिकाणी तिथं सर्वे करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. या ठिकाणी सुद्धा प्रांत असेल कलेक्टर असेल त्यांनी निर्देश दिले गेलेत. पण अनेक ठिकाणी अजून त्याचा पंचनामा चालू नाही झाला. त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत आणि पाठपुरावा करत असताना आता थोडं असं वाटायला लागले की बी जे पी आणि शिवसेनेचे शासन नसलं तर बऱ्याच गोष्टी नीट शांततेने चालतात. आता कुठलीच सत्ता त्या ठिकाणी नाही आहे. सरकार अजून स्थापन नाही झाली. प्रशासन तरी बऱ्यापैकी त्या ठिकाणी काम करतं असं दिसतं आहे. पण पाठपुरावा करावा लागेल. शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुष्काळाच्या काळामध्ये नुकसान झालं होतं. काही जे पीक टिकलं होतं उत्पादनाला आलं होतं त्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे तेही गेलं. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या बाबतीत पुढच्या वर्षभरात घर कसं चालवायचं हा खूप मोठा प्रश्न दिसतोय. यावेळी कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, युवक नेते सूर्यकांत मोरे, सरपंच, सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. झुकत बाप मी बोलणार नाही. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व लोक कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले, तसेच शिवसेनेच्या लोकांनी पण कष्ट हे घेतलेत. त्या ठिकाणी बी जे पी बोलत असताना ती बोलत होती 220 पार. त्याचा अर्थ त्यांचा प्रयत्न होता की शिवसेना नसली तरी आम्ही सत्तेत येऊ. आता आकडेवारी शिवसेनेकडे असताना सुद्धा त्या ठिकाणी लहान भाऊ आकडेवारीच्या माध्यमातून असला तरी त्या ठिकाणी तुम्ही काही ना काहीतरी चर्चा केली पाहिजे त्यांच्याबरोबर. त्या ठिकाणी चर्चा न करता कुठंतरी त्या शिवसेनेवर अन्याय होतोय असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. म्हणून कुठंतरी एक म्हणतात ना सॉफ्ट कॉर्नर हा असा आहे. त्याचा अर्थ वेगळी समीकरण पार्टीकडनं होईल हे मला सांगता येणार. शेवटी साहेब आणि सोनिया गांधी मॅडम त्या ठिकाणी निर्णय घेतील. नाही हे बघा, त्या बाबतीतला निर्णय साहेब घेतील. काल परवा रावसाहेब जेव्हा आले होते त्या ठिकाणी सहसदिच्या भेट म्हणून ते आले होते. आज चर्चा झाली असेल काय झाली असेल ती आपल्याला सांगता येणार नाही. पण गेल्या 5 वर्षामध्ये दोघं सत्तेत असताना ते काय चांगल्या पद्धतीने त्यांनी कारभार केला असं दिसत नाही. एकमेकांवर ते बोलत होते विरोधात. आणि अशा 5 वर्षाचं जर आपण त्यांचं रिपोर्ट कार्ड बघितलं तर आता सुरुवातीलाच ते भांडायला सुरुवात केली. आम्हाला कळलं होतं 50-50% मंत्रिपद ते घेतील आणि अनेक जे आपले वेगळे हे असतात तुम्ही टेक्सटाईल असेल हे असेल जे इतर मंडळं असतात ते मंडळं पण अनेक शिवसेना दिली जातील असं आम्हाला कळत होतं. आणि उपमुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष यांच्याकडे आणि 2.5 वर्ष BJP अशी मुख्यमंत्रीपद अशी चर्चा झाल्यासारखी वाटत होती. आता एवढं सगळं चर्चा करून परत भांडतायत. आता ते आम्हाला काय कळेना. आकडेवारी शिवसेनेकडे बघितलं तर योग्य आकडेवारी आहे शासन करण्यासाठी. पण BJP त्यांना काय भाव देणार. भीती अशी वाटते की सुरुवातीलाच जर जेवताना खडा लागला असेल तर पुढची 5 वर्ष कशी जातील हे आपल्याला सांगता येत नाही. आणि एकदा काळ गेला तर त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना होणाऱ्या अडचणी खूप मोठ्या असतात. 5 वर्ष आपण बघितलं अडचणी वाढल्यात. पुढच्या 5 वर्षामध्ये अशाच पद्धतीने एकमेकांवर तर ते भांडत राहिले आणि त्याच्यात प्रशासनावर त्यांचं वचक नाही राहिली तर अनेक समोर सर्वसामान्य लोक अडचणीत येतील अशी भीती पण आम्हाला सर्वांना वाटते. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.